दोन डोस घ्यावेत. परंतु नाशिक जिल्ह्यामध्ये प्रबोधनकार निवृत्ती इंदुरीकर यांनी सांगितले की लस घ्यायची काय गरज नाही. आता ह्या वक्तव्यावर राज्य सरकार त्यांच्यावर कारवाई करणार. मला वाटतं प्रबोधनकार किंवा कीर्तनकार मी असं म्हणेल इंदुरीकर महाराज हे माझ्या अत्यंत जवळून परिचयाचे आहेत. ते उत्कृष्ट पद्धतीनं समाजाचं प्रबोधन करतात, समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून अनेक चांगल्या पद्धतीनं संदेश देतात आणि ते संदेश लोकांना निश्चित प्रकारे त्यांच्या स्टाईलमध्ये लोकांना भावतात सुद्धा. त्यामुळे त्यांच्या कीर्तनाला खूप मोठी गर्दी करतात. अशा वेळी मी सुद्धा त्यांना नक्कीच बोलेन की ज्यावेळी जागतिक स्तरावर लसला महत्व आहे आणि हे महत्व मला त्यांना निश्चित प्रकारे मी स्वतः बसून सांगेन. माझे त्यांचे प्रेमाचे विश्वासाचे संबंध आहेत. मी त्यांना समजून सांगेन की कशी ही गरजेची आहे. जरूर त्यांनी स्वतःला प्रोटेक्ट केलेलं असेल, स्वतःला सातत्याने मास्क वगैरे वापरलेला असेल, किंवा ते जास्त आम्ही आता कीर्तनाला बंदीच होती त्यामुळे ते जास्त लोकांमध्ये गेलेले नसावेत म्हणून ते इन्फेक्ट झाले नाही. परंतु लस घेणं ही आपलं कवच कुंडल आहे, म्हणजे आपलं महत्वाचं प्रोटेक्शन आहे आणि आपल्याला त्यामुळे इन्फेक्ट होणार नाही असं नाही, परंतु आपल्याला सिरियसनेस येणार नाही, म्हणजे आपल्याला आयसीयूची गरज लागणार नाही, आपल्याला ऑक्सिजनची गरज लागणार नाही, आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आपला जो आजार आहे कोविडचा तो जास्त गंभीर स्वरूप धारण करू शकणार नाही, कारण आपल्यामध्ये अँटीबॉडीज निर्माण झालेल्या असतात लसीकरणामुळे. आणि मला वाटतं की शास्त्रीय दृष्टिकोनातून ते जरूर आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्यांचं प्रचंड ज्ञान आहे, पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून मी माझ्या परीनं माझे जे स्नेहाचे संबंध आहेत त्या दृष्टिकोनातून त्यांना समजावून सांगेल, जेणेकरून त्यांचे जे अनुयायी आहेत त्या अनुयायांना सुद्धा उलट त्यांनी असं सांगावं की नाही लस घेतली पाहिजे. तर मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करेल. एवढंच नाही, आम्ही तर काही वेळेस काही समाजामध्ये सुद्धा लोक लसीकरणाला विरोध करतात, तर अशा वेळी त्या समाजाच्या धर्मगुरूंना सुद्धा सांगून आम्ही त्यांचे व्हिडिओज करून आम्ही लसीकरणाला प्रोत्साहन करण्याचं किंवा देण्याचं काम त्या ठिकाणी करतो. त्यामुळे इंदुरीकर महाराजांना सुद्धा मी स्वतः लक्ष घालून सांगेन एवढं मी तुम्हाला खात्री.